संतिष्ट टक्के मराठ्यांची फसवणूक सरकारचं करायचं का? महाराष्ट्रातला इमानदार शेतकरी कष्टकरी कामगार असणाऱ्या मराठ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचं करायचं का? हे फसव सरकार आहे. 50% आरक्षण टिकत नाही, कोर्टात टिकत नाही. हे सगळं जग जाहीर असताना सुद्धा या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलण्याचं काम केलं. हे सरकार म्हणजे गद्दार गद्दार झाले. जे म्हणतात की बेईमानाला लाज लज्जा नसते, तसं हे सरकार आहे. यांनी सर्व मराठा समाजाची बेईमानी केलेली आहे आणि आम्ही याचा हिशोब त्यांना लोकसभेला आम्ही तर मराठ्यांची फसवणूक केली. आमची मागणी काय आहे? पण छगन भुजबळला हे सरकार बळी पडलंय. या सरकारनं मराठ्यांचा घोर अपमान केलाय आणि त्याचा बदला हे मराठे येणाऱ्या लोकसभेला घेणार का नाही? तमाम मराठ्यांची भावना सोलापुरातली नाही, महाराष्ट्रातली आहे. सत्ताधारी पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार इथं आहेत. एक पण आमदार जल्लोष का करू शकला नाही? का जल्लोष उधळ गुलाल उधळला नाही? गुलाल आम्ही लावला नव्हता. मनोज जरांगे पाटलाला मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला होता. सगळे सोयऱ्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढली होती. काय झालं? आज चर्चा केली नाही तुम्ही. आज सगळे सोयरे या विषयावर बोलले नाही. बसभागृहात एका आमदाराला तुम्ही बोलू दिलं नाही. ही दडपशाही आहे. तुम्ही लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या आमदार आम्हाला सोलापूर जिल्ह्यातले कमिटमेंट दिले की आम्ही सभागृहात या विषयावर बोलू, त्या एकाही आमदाराला बोलू दिलं नाही. आणि आज ही दडपशाही राज्यात चालू झाली आहे. ती दडपशाही मराठा समाज उखडून फेकल्याशिवाय शांत बसणार नाही.